हॅलो, माय सेल्फ काजोल मुकुंदहोन. मी बेसिकली लँग्वेजची ट्यूटर आहे, ठीक आहे. सो मी फॉरेन लँग्वेज शिकवते, त्याच्यामध्ये जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश आणि स्पोकन इंग्लिश हे दोन तीन लँग्वेजेस जे काही आहेत हे शिकवण्याचा मला मागच्या 6-7 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. तर तुम्हाला याच्यातनं हा एक अंदाज येईल की आपलं हे जे काही स्पोकन इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मॉड्यूल जे काही आहे याची टीचर जी आहे ती मी असणार आहे. तर आपल्याला ह्या सेशनमध्ये काय काय गोष्टी कळतात, काय एक्झॅक्टली आहे स्पोकन इंग्लिश आणि स्पोकन इंग्लिश काय इम्पॉर्टंट आहे फॉर टुडे, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. आणि याच्यासोबतच हे जे आपण इकडे बघतोय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मग काय गरजेची आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, झालीच पाहिजे का पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि असा कोर्स दुसरीकडे कुठे आहे का, ठीक आहे. तर ॲक्च्युली हा कोर्स दुसरीकडे कुठे जास्त करून नसतो किंवा बाकीच्या ठिकाणी जिथे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन देणारे जे काही स्टुडंट्स असतात तिथे हा कोर्स सिलेबसचा पार्ट नसतो. पण इथे ज्ञानदीपमध्ये काय होत आहे की आपल्याला महेश शिंदे सर यांनी हा कोर्स उपलब्ध करून दिला आहे. मग का उपलब्ध करून दिला आहे, तर आपले जे काही स्टुडंट्स आहे यांच्याकडे थोडंसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट थ्रू कॉन्फिडन्स यावं, कम्युनिकेशन स्किल्स त्यांचे बेस्ट लेवलवरती पोहोचावे आणि त्यांनी करिअरमध्ये जी काही एक्झाम थ्रू ग्रोथ होणार आहे ती तर करावीच, पण त्यांच्या पर्सनॅलिटी थ्रूसुद्धा त्यांना एक वेगळी ओळख मिळावी याच्यासाठी आपण हा कोर्स करतो आहे. तुमचं रेकग्निशन जे काय आहे फील्डमध्ये हे कसं वाढवायचं, कसं चार लोकांशी बोलायचं, चार लोकांशी भेटायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्पोकन इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मॉड्यूलमध्ये बघतो. तर हे जे काही आपल्याला कोर्स मिळालेला आहे ह्या कोर्सचा पुरेपूर फायदा आपल्याला झाला पाहिजे याचा आपण बघूया. तर आपण बघूया की एक्झॅक्टली ह्या कोर्स मध्ये काय वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. ओके, वाय स्पोकन इंग्लिश लँग्वेज इज इम्पॉर्टंट, तुमची स्पोकन इंग्लिश लँग्वेज जी काय आहे ही का इम्पॉर्टंट असेल, ठीक आहे. तर याचे 2-3 पॉईंट्स आपण बघूया की कसे हे स्किल्स जे आहे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला ग्रोथसाठी हेल्प करतील. पहिल्यांदा तर आपण इथे बोलतो सॉफ्ट स्किल्स आहेत हे, ठीक आहे. मग सॉफ्ट स्किल्स नेमकं असतात काय, तर आपण सॉफ्ट स्किल्सला पॉवर स्किल्स असंही म्हणतो. मग पॉवर स्किल्स आपण म्हटल्यानंतर एक लक्षात घ्या की हे स्किल्स तुम्हाला पॉवर देणार आहे, तुमच्या पर्सनॅलिटीला एक वेगळं रूप देणार आहे. मग कशा प्रकारे, तर तिथे ना 2 प्रकारचे असतात, इंटरपर्सनल असतं आणि इंट्रापर्सनल असतं, ठीक आहे. इंटरपर्सनल स्किल्स म्हणजे काय, तर 2 व्यक्ती एकमेकांशी बोलतात किंवा मी जसं आज तुमच्यासोबत बोलते तर हे काय होतं आपलं, हे माझे इंटरपर्सनल स्किल्स जे काय आहे मी इकडे पुढे शो करते आहे. मग हे इंटरपर्सनल स्किल्समध्ये बऱ्याच गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. फॉर एक्झाम्पल, मी जे बोलते ते तुम्हाला समजत आहे का, हे समजलेलं तुम्हाला पुढे प्रेझेंट करता येईल का, तुम्हाला जे काही समजलं आहे हे तुम्हाला अप्लाय करता येईल का, मी ह्या वेगवेगळ्या गोष्टी इंटरपर्सनल स्किल्समध्ये आपण बघतो. नेक्स्ट आहे आपलं इंट्रापर्सनल स्किल्स. इंट्रापर्सनल म्हणजे काय, की स्वतःमधले, ठीक आहे, स्वतःचं परीक्षण करता आलं पाहिजे, सेल्फ अवेअरनेस पाहिजे, सेल्फ इंट्रोस्पेक्शन पाहिजे आणि थोडंफार सेल्फ रिफ्लेक्शन पण पाहिजे. तर बऱ्याच गोष्टींमध्ये सेल्फ 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 हा 3 वेळा शब्द ऐकला पण त्याच्या पुढचे शब्द तर वेगळेच काहीतरी होते, मग कळालं नाही कळालं हे काय आहे. तर सेल्फ अवेअरनेस आपण जे म्हणतो की स्वतःची माहिती आपल्याला पाहिजे, सेल्फ इंट्रोस्पेक्शन जे आपण म्हणतो याला आपण म्हणतो काय, की आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. आणि रिफ्लेक्शन थोडंसं सिमिलरच आहे. मग ह्या गोष्टी झाल्या तर काय गोष्टी होतात, यू गेट टू नो युअर सेल्फ, तुम्ही स्वतःची जाण ठेवतात की माझ्यामध्ये ह्या क्वालिटीज आहे, त्या क्वालिटीजला ब्रश अजून करून, पॉलिश अजून करून कसं तुम्ही बेस्ट स्वतःला डेव्हलप करू शकता, तुमची पर्सनॅलिटी कशी बेस्ट 4 लोकांमध्ये दिसू शकते, 4च नाही तर तुम्ही एक मोठा ग्रुपमध्ये कसे वेगळे दिसतात जस्ट थ्रू युअर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कुठून येते, तर तुमच्या कम्युनिकेशनमधनं. मग याच्यात आपण कम्युनिकेशनचा पार्ट म्हणजे काय, स्पोकन इंग्लिश करतोय. ओके, स्पोकन इंग्लिश करतोय. मग स्पोकन इंग्लिशमध्ये तुमचं कम्युनिकेशन, नेटवर्किंग ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहे. नेक्स्ट आपण बघतो हे काय आहे, 21st सेंचुरीची नीड आहे. 21st सेंचुरीची नीड आहे म्हणजे काय, तर 21st सेंचुरीमध्ये तुम्हाला वोकल होणं खूप नेसेसरी आहे. आजकाल आपण बघतो की वेगवेगळे मेंटल स्ट्रेसेस असतात आपल्याला, आपण बघतो की वेगवेगळ्या लेवलवरती जाऊन आपल्याला पुढे रिप्रेझेंटेशन करायचं असतं, ती ह्या सगळ्या गोष्टी
गोष्टींसाठी आपल्याला हे स्किल्स नेसेसरी आहे. मग इंग्लिशच का, स्पोकन इंग्लिश का? तर तुम्ही जसं तुम्हाला माहिती असेल की आपण ग्लोबली जी काही कंट्री आहे इथे आपल्याला खूप वेगवेगळे कल्चर्स, खूप वेगवेगळे रिजन्स आहेत, खूप वेगवेगळे लँग्वेजेस आपल्याला इथे बघायला मिळतात, बरोबर. आपल्याकडे जेवढे स्टेट्स आहेत तेवढे वेगवेगळे डायलेक्ट्स आणि लँग्वेजेस आहेत. तर हे लँग्वेजेस आपल्याला कसे बेस्ट पोर्ट्रे करता येतील पुढे, कसं आपल्याला बेस्ट समजेल की आपल्याला पुढे जी इन्फॉर्मेशन द्यायची ती कशी द्यायची, तर याच्यासाठी एक आपल्याला आपली रिजनल लँग्वेज येत असते, दुसरी आपल्याला आपली नॅशनल लँग्वेज हिंदी माहिती असते, आणि तिसरी जी काही आहे ती इंग्लिश लँग्वेज आहे. कारण इंग्लिश लँग्वेज ही रेकग्नाइज ग्लोबली आहे, मग आपल्याला पण माहिती हवी. आणि माहिती हवी याच्या पुढे जाऊन आपण ही नाउन्स, ग्रामर ह्या सगळ्या गोष्टी शिकतोच, पण याला आपल्याला अप्लाय करता येत आहे का? मग ह्या ॲप्लिकेशन आपण इथून शिकणार, कुठून? स्पोकन इंग्लिशमधनं. याच्यात तुमचं पर्सनॅलिटी जे काही आहे, तुमचं प्रनन्सिएशन जे काही आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे प्रॉपरली इम्प्रूव्ह होतात. तुम्हाला बेस्ट लक्षात येतं की कशा ह्या गोष्टी डेव्हलप करायच्या आहे. नेक्स्ट आपण बघतो बिल्ड्स फर्स्ट इम्प्रेशन. आता फर्स्ट इम्प्रेशन काय असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक फेमस स्टेटमेंट पण आहे जे आपण म्हणतो की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. मग खरंच ते लास्ट इम्प्रेशन आहे का? तर नाही. आपण काय म्हणूया की फर्स्ट इम्प्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, फर्स्ट इम्प्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे इम्पॉर्टंट म्हटल्यानंतर जिथे कुठे तुमचा फर्स्ट इम्प्रेशन होणार आहे तर तिथे आपल्याला आपलं बेस्ट द्यायचं. आणि कसं आपलं बेस्ट द्यायचं? तर ते कम्युनिकेशन थ्रू असतं आणि काही तुमचे फिजिकल ॲट्रिब्यूट्स असतात ज्या तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे शो करावे लागतात किंवा रिप्रेझेंट करावं लागतं. तर त्याच्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन हा सगळ्यात मोठा पार्ट असतो. लेट्स से 100%मध्ये 70% तुमच्या कम्युनिकेशनला महत्त्व आहे. कम्युनिकेशनमध्ये तुम्ही म्हणा 30% तुमचं काय आहे? प्रेझेंटेशन. आणि बाकीचं 40% तुमचं नॉलेज आहे. हे जे काही नॉलेज तुम्ही गेन करतात आज, इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रत्येक भागातून, प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे, प्रत्येक मीडियातून तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही सोशल मीडिया म्हणा, तिथे पण इन्फॉर्मेशन मिळतेच, तिथे टाइमपास पण असतो पण इन्फॉर्मेशन पण मिळते. यूट्यूब आहे, यूट्यूबमध्ये सर्व प्रकारचे क्रिएटिव्ह गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, तिथे पण आपल्याला खूप सारी इन्फॉर्मेशन गेन करता येण्यासारखी आहे. आपल्याकडे न्यूजपेपर्स आहे, टी व्ही चॅनल्स आहे, मूवीज आहे, सिरीज आहे, बुक्स आहे, एवढी सगळी इन्फॉर्मेशन आहे. इन्फॉर्मेशन फिल्टर करून आपण घेतो, पण ती जेव्हा आपल्याला सांगायची असते तेव्हा आपल्याला थोडंसं कॉन्फिडन्स किंवा नर्वसनेस क्रिएट होतो. मग हा नर्वसनेस आपण कसा घालवू शकतो? तर स्पोकन इंग्लिशमधनं. का बरं स्पोकन इंग्लिशमधनं? कारण आपल्या ऑलरेडी नेटिव्ह लँग्वेजेस आहेत, आहेत की नाही? वी स्पीक इन हिंदी, वी स्पीक इन मराठी. मग आता आपल्याला त्याला एक ॲडिशन द्यायची की इंग्लिशमध्ये पण आपण ते करूया. कारण मॅक्सिमम इन्फॉर्मेशन जी काय आहे ना ती इंग्लिश लँग्वेजमधनं आहे. ही लँग्वेज तुम्ही शिकला, ही लँग्वेज कशी वापरायची हे शिकलात की तुम्हाला नॉलेजचा भंडार अजून जास्त ओपन होत आहे. तर त्याच्यासाठी आपण स्पोकन इंग्लिश जे काय आहे हे आपल्या फर्स्ट इम्प्रेशनसाठी बेटर बिल्ड करू शकतो. नेक्स्ट आपण बघतो की हेल्प्स टू प्रेझेंट युअर नॉलेज. आता जे नॉलेज आपण गेन केलं आहे हे नॉलेज पुढे कसं पास ऑन करायचं किंवा पुढे कसं शो करायचं की हे सगळं मला माहिती आहे. तर तुम्हाला एक तुमचा महत्त्वाचा टप्पा माहिती असेल की इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू असतो, बरं, इंटरव्ह्यू सगळ्या मुलांनाच नाही आहे. याच्यामध्ये फक्त PSI जे मुलं त्या एक्झामला असतील तर त्या मुलांना फक्त इंटरव्ह्यूचा टप्पा येतो, बाकीच्या मुलांना नाही. मग त्यांनी नाही करायचं का? तर 110% यू शूड ऑल्सो गो फॉर इट. कारण याच्यामध्ये तुम्ही ग्रुप डिस्कशन्स करतात, तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटतात. इन ॲडिशन गव्हर्नमेंटमध्ये असे वेगवेगळे पोस्ट्स असतात, ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी कामं दिली जातात. मग ते वेगवेगळी कामं काय आहे? तुम्हाला GST काही डॉक्युमेंट्स आले तर ते इंग्लिशमध्येच असतात, बरोबर. तुम्हाला तुम्ही जर PSI झालात तर तुम्हाला इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये नसतो, पण तुम्हाला इंग्लिश बोलणारी लोकं पुढे जाऊन जेव्हा तुम्ही PSI जे ऑफिसर्स आहेत, इन्स्पेक्टर्स आहेत तुम्ही होणार, तर तुम्हाला वेगवेगळ्या टाईपची लोकं तिथे तुम्हाला एखादी तक्रार नोंद करायला येणार. तर तुम्हाला त्यांना कम्फर्ट करून कसं त्यांच्याशी बोलायचं, कसं त्यांना रिस्पॉन्ड करायचं. त्यांनी सपोज आपल्याशी इंग्लिशमध्ये बोललं तर आपण त्याला प्रॉपरली रिस्पॉन्ड कसं करूया, पुढे त्यांच्याशी कसं बोलूया, ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे स्पोकन इंग्लिश तुमचं इम्पॉर्टंट आहे.
आणि खाली जसं आपण मेन्शन केलं आहे, इंटरव्ह्यू तर आहेतच आपल्याला. इंटरव्ह्यूचं गायडन्स जे काय आहे ते आपल्याकडे, आपल्याला एकदम बेसिक्सपासनं कसं आपण ते प्रॉपरली करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. मग याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पण कशी विचारली जातात, काय विचारली जातात, याची उत्तरं कशी द्यायची, बॅलन्स ओपिनियन कसं तुमचं आलं पाहिजे आणि हे ओपिनियन्स कसे डेव्हलप करायचे ह्या सगळ्या गोष्टी पण आपण इथे शिकतो. म्हणून स्पोकन इंग्लिश जे काय आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जसं मी पूर्वी म्हणत होते की इंडिया हे जे काही कंट्री आहे याच्यामध्ये बरेच वेगवेगळे लँग्वेजेस बोलले जातात, त्याच्यामुळे ग्लोबली आपली ओळख आहे ना इंटेलिजंट पॉप्युलेशन म्हणून होते. कारण एकपेक्षा जास्त लँग्वेज शिकणे हे खूप अवघड गोष्ट आहे आणि ही अवघड गोष्ट जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्याला आपल्या ब्रेनला सवय होते. मग आता ब्रेनला सवय होते म्हणजे काय होतं एक्झॅक्टली, ब्रेनला ना एक्सरसाइज करण्याची एक क्वालिटी असते. पण आपण ती एक्सरसाइज करून घेतो का? मोस्टली करून घेत असू तरी पण आपल्याला माहीत नाही की ती एक्सरसाइज म्हणजे काय असते. तर वन ऑफ विच इज लँग्वेज लर्निंग. आणि तुम्ही हे हॅबिट्स वगैरे जे काही बनवतात हे सुद्धा ब्रेनचे एक्सरसाइजेस आहे. ह्या गोष्टी केल्या की ब्रेनचं पोटेन्शियल तुमचं जे काही आहे, ब्रेनचं फंक्शनिंग जे काय आहे ते बेस्ट लेवलला होतं कारण तुम्ही त्याला चॅलेंज करतात. त्याच्यामुळे स्पोकन इंग्लिश ही आपण एक लँग्वेज ॲडिशन करतो आहे आणि ही आपल्यासाठी बेस्ट पॉसिबल ठरणार आहे. तर हे आपले काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. आपण पुढे बघूया. आपण आता स्पोकन इंग्लिशमध्ये सॉफ्ट स्किल्स आपण बघितलं, ठीक आहे. मग हे सॉफ्ट स्किल्स आपण म्हटलो याला काय पॉवर स्किल्स आहे, हे एकदम सुपरमॅनसारखे पॉवर स्किल्स तुम्हाला देतं. मग काय पॉवर पाहिजे तुम्हाला? ह्या तुमच्या पॉवर्स काय? तर डिसिजन मेकिंग. तुम्हाला लाईफमध्ये डिसायसिव्ह असणं गरजेचं आहे. लहानपणी काही डिसिजन नव्हते घेता येत तर आई बाबा हेल्प करतात, कोणी मोठे बहीण भाऊ हेल्प करतात. पण एका स्टेज नंतर काय होतं की तुम्हाला हे डिसिजन स्वतः घ्यावे लागतात. तुम्हाला डिसाईड करावं लागतं की काय बरोबर काय चुकीचं, हे करावं की नाही करावं. मग हे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला डिसिजन मेकिंगमधनं येतात. मग हे डिसिजन मेकिंग डेव्हलप होतं का? 100% ही स्किल आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या बघतायत ह्या सगळ्या काय आहेत? स्किल्स आहे. आणि स्किलचा अर्थ असा असतो ना की ह्या स्किल्स डेव्हलप करू शकतो आपण, ह्या गोष्टी सगळ्या ट्रेन करू शकतो, याच्यासाठी आपण ट्रेन होऊ शकतो. मग डिसिजन बनवा, एखादा डिसिजन करायचा तो डिसिजन कसा एकदम एंडपर्यंत येईल तर याच्यासाठी काही क्रिटिकल अनालिसिस करावं लागतं, क्रिटिकल थिंकिंग असावं लागतं. मग हे क्रिटिकल थिंकिंग आता कसं होणार? तुम्ही तर म्हटले की डिसिजन मेकिंग करायचं आहे आपण शिकणार. मग आता परत दुसरा शब्द आला क्रिटिकल थिंकिंग, क्रिटिकल अनालिसिस, मग हे कसं होणार? तर ह्यासुद्धा गोष्टी आपल्याला हळूहळू पुश करतात टू अंडरस्टँड की हाऊ टू मेक दिस डिसिजन. आणि क्रिटिकल अनालिसिस किंवा क्रिटिकल थिंकिंग याचा अर्थ काय होतो? तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक बाजूनी विचार करणे, प्रत्येक डायमेन्शननी त्या गोष्टीचा विचार करणे, याच्यातून तुमचे क्रिटिकल थिंकिंग, क्रिटिकल अनालिसिस बरोबर होते आणि हळूहळू तुम्ही डिसिजनपर्यंत पोहोचतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डेफिनेटली कोर्समध्ये बघणार आहोत की कसं हे करायचं. कारण याच्या बरेच छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला ऑलरेडी माहिती असतात पण आपण दरवेळी ते करत नाही कारण त्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला कळालेलं नसतं. मग आता ते इम्पॉर्टन्स आपण समजून घेऊया आणि हळूहळू त्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये अप्लाय करायच्या आहेत. ओके, तर हे अशा प्रकारे आपल्याला डिसिजन मेकिंग गरजेचं आहे. डिसिजन मेकिंग जर जमलं तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पण जमणार आहे. मग प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये अशाच वेगवेगळ्या गोष्टी, ज्या काही इश्यूज आपण जे काही म्हणतो, प्रॉब्लेम्स म्हणतो, मग आपल्या रुटीन लाईफमध्ये काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या प्रॉब्लेम्स असतात त्या सोडवल्या ना की मोठ्या प्रॉब्लेम सोडवायची हिंमत येते. म्हणून छोट्या छोटे स्टेप्स घेतले की मोठी मोठी विक्ट्री हळूहळू भेटायला लागते. मग आपल्याला हेच लक्षात घ्यायचं आहे की हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पण कसं करायचं. मग आपल्याला माहिती पाहिजे की हे प्रॉब्लेम आपल्याकडनं सॉल्व्ह होणार आहे की नाही होणार आहे. मग याच्यात टाईम वेस्ट करत राहण्यात काही पॉईंट आहे का? जर माझा छोटा प्रॉब्लेम असेल आणि तो पण माझ्याकडून सोडवला जात नसेल तर आपण डेफिनेटली कोणाचीही हेल्प त्याच्यात घेऊ शकतो, कोणाशीही आपण हे डिस्कस करू शकतो. मग ह्या अशा गोष्टी आपल्या क्विक झाल्या पाहिजे कारण एका गोष्टीवरती थांबून राहणे आपली बाकीचे लाईफ आणि बाकीचे लोक वेळ ह्या गोष्टी थांबत नसतात. म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही जेव्हा ह्या वेगवेगळ्या लँग्वेजेस शिकतात, तुम्ही जेव्हा ब्रेनला एक्सरसाइज देतात ना, तेव्हा हे ब्रेन आहे ना ह्या गोष्टींसाठी वर्क करायला आहे ना फ्री होतं. त्याचं फुल पोटेन्शियल असतं की मी ह्या गोष्टी आता इझिली करू शकतो. म्हणून आपल्याला स्पोकन इंग्लिश करायचं खूप जास्त नेसेसरी आहे. तुमची क्रिएटिव्हिटी,
इथे परत तुमची क्रिएटिव्हिटी खूप जास्त इन्क्रीज होणार आहे. कारण तुम्ही तुमच्या ब्रेनला सांगितलंय की मी अभ्यासाची कामं इतक्या चांगल्या पद्धतीने करू शकते आणि म्हणूनच काय होतं की ब्रेन मग अजून जास्त फंक्शन करायला लागतं. ब्रेनचं फंक्शनिंग वाढलं की तुमचं क्रिएटिव्हिटी अजून जास्त वाढतं. आता क्रिएटिव्हिटी फक्त असं नाही की गाणे म्हणता येणं, डान्स करणं, काहीतरी पेंटिंग बनवणं, स्केचिंग करणं, हेच फक्त हॉबीज तुमच्या क्रिएटिव्हिटी असतात असं नाही. प्रत्येक गोष्टीत क्रिएटिव्हिटी तुम्ही शोधून बघा. आता तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे ही पीपीटी. आता ही पीपीटी मी कशासाठी? अकॅडमिकसाठी बनवली आहे, बरोबर. मग आता याच्यात पण काही ना काही क्रिएटिव्हिटी घेतली गेली आहे. आपण विचार करतो त्याच्यातसुद्धा अशाच क्रिएटिव्हिटीज तुमच्या डेव्हलप होत असतात. डिसिजन बनवण्यासाठी पण तुम्ही क्रिएटिव्ह थिंकिंग करतात की अच्छा हे असं केलं तर असं होईल का, आणि असं नाही केलं तर कदाचित हा माझाच लॉस होऊ शकतो, मग हे नको करायला दुसरं काहीतरी करू. हे जे काही पॉवर आहे, हे काही थिंकिंग स्किल आहे, ही पण तुमची क्रिएटिव्हिटीच आहे. मग अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीज तुम्हाला डेव्हलप करता येतात. आणि लास्ट इज युअर कम्युनिकेशन. लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट कम्युनिकेशन. आपण स्पोकन इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त फोकस कम्युनिकेशनवरती करतो. एखाद्या व्यक्तीसोबत कसं बोलायचं, काय बोलायचं, मग मी आत्तापर्यंत तर बोलतच होतो, आत्तापर्यंत मी तर सगळं नीटच केलं आहे. पण याच्यामध्ये अजून एक पार्ट असतो की नेटवर्किंग. तुम्ही जेव्हा कम्युनिकेशन करता तर तुम्ही एका व्यक्तीशी रिलेशनशिप क्रिएट करता. ते संबंध क्रिएट झाले की त्याला मेंटेन कसं करायचं, काय बोललं की समोरच्याला वाईट वाटेल, आणि जर तसं आपल्याला त्याला मेसेज कन्वे करायचा असेल तर कसं बेस्ट पॉसिबल रिस्पॉन्स असेल त्याच्यासाठी. तर आपण फक्त इंग्लिश बोलायला नाही शिकत, तर आपण शिकतो की कम्युनिकेशनचे इफेक्टिव्ह वेज काय आहे. मला माझं काम एखाद्या व्यक्तीकडनं करून घ्यायचं आहे, तर मी काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, की त्या व्यक्तींनी बाकी काही विचार न करता माझं काम मला करून दिलं पाहिजे, किंवा माझ्या कामाची अडचण जी काय आहे ती सोडवून दिली पाहिजे. हे कसं जमणार, तर हे तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स तुमच्या स्पोकन इंग्लिशमधनं डेव्हलप होणार आहे. ओके, आता आपण बघूया की स्पोकन इंग्लिश करायचं तर नक्की, पण प्रॉब्लेम्स काय येतात याच्यामध्ये. तर बऱ्याच वेळेस आपल्या भागातली मुलं, म्हणजे कोण की आपल्या महाराष्ट्रातली मुलं, थोडेसे मागे पडतात. का मागे पडत असतील? कारण आपल्याला सगळ्यात जास्त भीती जी काय आहे ती क्रिएट होते इंग्लिश बाबतीतची. मग आपण इथे काय बघतो की हे बेसिक आपले चॅलेंजेस आहेत, की जे स्टुडंट्सला येतात ते चॅलेंजेस आल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो की आपण आहे ना तिथे सोडून देतो की नको बाबा हे माझ्याकडनं जमणार नाही, हे माझ्याकडनं होणार नाही. तर ही मेंटॅलिटी आपण कशी साईडला करू शकतो? कसं कळेल की आपली ही मेंटॅलिटी आहे आज, है ना, आणि याच्याशी आपण कसं डील करू शकतो, याच्यासाठी आपण एक बघून घेऊया की आपले प्रॉब्लेम्स काय असतात. सगळ्यात मेजर प्रॉब्लेम तर आपल्याला असं वाटतं की एज्युकेशनल बॅकग्राऊंड. आता माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड मराठी मीडियमचं आहे, सेमी इंग्लिश मीडियमचं आहे, त्याच्यामुळे मला इंग्लिश जमणार नाही, कारण मी लहानपणापासून काही शिकलो नाही ना. मी लहानपणापासून कधी इंग्लिश बोलली नाही जास्त, त्याच्यामुळे जमेल की नाही माहीत नाही. बऱ्याच मुलांना बरंच छान बोलता येतं पण ते पुढे सांगता येत नाही. मग तिथे पण हीच भीती परत की मी माझं बॅकग्राऊंड आहे ना ते कॉन्व्हेंटचं नाही आहे, माझं बॅकग्राऊंड इंग्लिश मिडियमचं नाही आहे, तर त्याच्यामुळे हा त्रास होतो. असं काहीही नसतं. तुम्ही एकदा तुम्ही सगळं जे काही एज्युकेशन घेतलं आहे, ज्या कोणत्या बॅकग्राऊंडमधनं घेतलेलं आहे, ते एज्युकेशन आज तुम्हाला काय करायचं आहे, पुट फोर्थ करायचं आहे, म्हणजे काय की पुढे ठेवायचं आहे. आणि ते पुढे ठेवायला तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा हे ठेवू शकतात. तर याचाच कॉन्फिडन्स आपण या कोर्समध्ये गेन करणार आहोत. म्हणून एज्युकेशन बॅकग्राऊंड तुमचं काहीही असलं तर ते मॅटर करत नाही, कारण तुम्हाला स्पोकन इंग्लिशसाठी एकाच गोष्टीची गरज आहे, दॅट इज युअर करेज, दॅट इज युअर विलिंगनेस. तुम्हाला त्या भीतीला सामोरे जायचं आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणून तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे की मला हे खरंच करायचं आहे, मला ही करायची इच्छा आहे. नेक्स्ट आपण बघूया की कॅन कॉम्प्रिहेंड बट कॅन्ट प्रेझेंट ऑर स्पीक. बऱ्याच वेळेस नाही, आपण असं म्हणू की असंच आहे की आपल्याला सगळं समजतं इंग्लिशमधलं. आपण आज इंग्लिशचे शब्दसुद्धा वापरतो, आपण इंग्लिशचे आर्टिकल्स बघतो, आपण इंग्लिश न्यूजपेपरही वाचत असू, आपल्याला कळतही असेल आणि आपण बोलतही असू. पण एखादा समोरचा व्यक्ती जर इंग्लिश बोलणारा असेल आणि आपल्याला जर वाटलं की अरे बापरे हा तर खूपच छान इंग्लिश बोलतोय, मला तसं जमेल का, जर इथे आपण सुरुवात झाली आपली
तर आपण मागेच राहणार. कारण काय होतं, कॉन्फिडन्स परत तुमचा ढासळून जातो. तुम्हाला असं वाटतं की मला जमणार नाही, पण तुम्हाला जर समजत असेल ना तर तुम्हाला बोलताही येणार. फक्त काय की तुमचा कॉन्फिडन्स मेंटेन ठेवा. तुमचं जे काही नर्वसनेस आहे त्याला तुम्हाला असं त्याच्यासोबत खाली घेऊन जाऊ देऊ नका. तर इथे जे काय आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्हाला समजतं आहे मग तुम्हाला प्रेझेंट पण करता येईल आणि बोलता पण येईल. या दोन्ही गोष्टी पॉसिबल आहेत. पॉसिबल तेव्हाच आहे जेव्हा आपल्या इकडे पॉसिबल शब्द असणार. नेक्स्ट वी हॅव लॅक ऑफ नॉलेज अँड वोकॅबलरी. आता नॉलेज आणि वोकॅबलरी ही इंग्लिश लँग्वेजमध्ये कुठेतरी थोडीफार कमी पडते. कारण आपल्याला कम्फर्टेबल लँग्वेज मराठी झाली आहे, कम्फर्टेबल लँग्वेज हिंदी झाली आहे, मग आपण त्याच्यात वाचतो, त्याच्यात जे काही आर्टिकल्स व्हिडिओज जे काही आहे ते त्या लँग्वेजमध्ये बघतो. मग त्याच्यामुळे काय होतं ना की जे इंग्लिश वोकॅबलरी आहे जी आपण शिकू शकलो असतो ती शिकल्या जात नाही. जे काही नॉलेज आपल्याला मिळू शकत होतं ते नॉलेज भेटल्या जात नाही प्रॉपरली. मग आपल्याला आजपासून प्रयत्न तोच करायचा आहे की जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन बघू की आपण थोडंफार इंग्लिश आपण यूज करूया. जर आज बोलता नाही येते तर आज ऐकू आपण, कोणीतरी इंग्लिश बोलतोय त्याचं आपण ऐकू. तर असा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. अँड दॅट इज वाय हे लॅक ऑफ नॉलेज आणि वोकॅबलरी कधी कधी प्रॉब्लेमॅटिक आपल्याला ठरतं. कारण मी बोलायला सुरुवात केली आणि बोलायला सुरुवात केल्यानंतरच तुम्हाला जाणवतं की अरे याला मराठीत काय, सॉरी याला इंग्लिशमध्ये काय बोलतात, है ना, ह्या शब्दाला इंग्लिशमध्ये काय बोलतात, किंवा हे सेंटेन्स मला बोलायचं आहे हे मी इंग्लिशमध्ये कसं बोलू. हा जो काही फिअर आहे ना, ह्या फिअरला आपल्याला साईडला ठेवायचा आहे. आणि हा ह्याच फिअरबद्दल जे आपण बोलत होतो ना, हा नको आहे आपल्याला लाईफमध्ये. आणि लॅक ऑफ कॉन्फिडन्स, कमी कॉन्फिडन्स पण नको आहे आपल्याला. मग हा कमी कॉन्फिडन्स आपण कसा डेव्हलप करणार, तर वी हॅव टू डेव्हलप इट बाय ट्राईंग युअर बेस्ट. तुम्ही तुमचं बेस्ट ट्राय करा. तुम्ही ट्राय करा की कसं मी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करेल, कसं मी जास्तीत जास्त ॲक्टिव्ह लिसनिंग करेल, कसं मी जास्तीत जास्त स्पीकिंग करण्याचा प्रयत्न करेल. याच्यासाठी बेस्ट तुमच्यासाठी असतं की तुम्ही एखादा स्पीकिंग पार्टनर घ्या. मग आता स्पीकिंग पार्टनर तुमचा फ्रेंड असू शकतो, कदाचित ह्या बॅचमधली मुलं जे एकमेकांना ओळखत असतील, किंवा ज्यांनी फ्रेंडसोबत ॲडमिशन घेतलेलं असेल. तुम्ही तसं करा, ज्या मुलांची इथे फ्रेंड्स नसतील तुम्ही घरी प्रयत्न करा. घरी तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील ज्यांनाही इच्छा आहे, किंवा तुम्ही क्रिएट करा त्यांच्या मनात इच्छा की चल आपण इंग्लिश शिकूया, आपण बोलायचं शिकूया, कसं करायचं आहे. ऑनेस्टली स्पीकिंग मी सुद्धा तसाच प्रयत्न केला होता. मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं की चल आपल्याला इंग्लिश जास्त नीट बोलता येत नाही आहे, चल आपण प्रॅक्टिस करू, तू आणि मी आजपासून इंग्लिशमध्ये बोलू. आणि एवढ्या छोट्याशा इच्छेने आणि एवढ्या छोट्याशा एफर्टने आज मी हा कोर्स घेते तुमचा. कारण मला माहिती की काय काय चॅलेंजेस येतात इंग्लिश स्पीकिंगमध्ये. सो इट्स ओके, टेन्शन नका घेऊ. आज ही इच्छा व्यक्त करा आणि आजपासूनच ही गोष्ट सुरू करा की मला बोलायला सुरू करायचं आहे. मग हळूहळू सुरू करायचं आहे. हा कॉन्फिडन्स जो काही आहे ना, हा फक्त इम्पॉर्टंट आहे आपल्याला. ठीक आहे, याचा लॅक नको आहे आपल्याला. हा लॅक अजिबात आला नाही पाहिजे. कॉन्फिडन्स इज ऑफ मोस्ट इम्पॉर्टन्स. कॉन्फिडन्स असेल तर सगळ्या गोष्टी होतील, आणि कॉन्फिडन्स नसेल तर सगळ्या गोष्टी अवघड वाटतील. म्हणून कॉन्फिडन्स तुमच्यामधला जो काही आहे त्याला मेंटेन करा. ज्यांचा नाही आहे त्यांनी डेव्हलप करा. आणि कसा डेव्हलप करायचा आहे तर आपण डेफिनेटली पुढे बघणारच आहोत की कॉन्फिडन्स कसा, आणि खूप छोट्या छोट्या गोष्टींमधनं कॉन्फिडन्स क्रिएट होतो. सो आपण तो कॉन्फिडन्ससुद्धा डेव्हलप करूया. मग आता आपण चला लँग्वेजेसबद्दल बोलूया. मग आपण लँग्वेजबद्दल एवढा वेळ बोललो, स्पोकन इंग्लिश. मग आता स्पोकन इंग्लिशमध्ये एक्झॅक्टली आपल्याला कोणत्या गोष्टींवरती फोकस करायचं आहे, तर एक लक्षात घ्या की लँग्वेज जे काय आहे इट इज मल्टीफेसेटेड. असं हिस्ट्री जॉग्रफी तुमचे सायन्स सब्जेक्ट आहे तसं नाही की तुम्ही एक टॉपिक घेतला आणि तुम्ही त्याचं वाचन केलं की तुम्हाला गोष्टी लक्षात येतात, एखादा व्हिडिओ बघितला की तुम्हाला कॉन्सेप्ट कळते, अशा प्रकारचं लँग्वेज नसतं. लँग्वेजमध्ये चार वेगवेगळे महत्त्वाचे टप्पे असतात. मग पहिला काय, तर रीडिंग. यू नीड टू नो हाऊ टू रीड, राईट. एखादं पुस्तक घ्या आणि ते वाचून बघा. आणि वाचायचं मी तुम्हाला एक टिप देते की कधीही तुम्हाला काहीही वाचायचं असेल ना तर जोरात वाचायचं. पुस्तक समोर घ्यायचं आणि जोरात वाचायचं. जे काही लिहिलेलं आहे तुम्हाला स्वतःला ऐकू जायला पाहिजे, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ऐकू जायला पाहिजे असं मोठ्याने म्हणायचं. त्याच्याने काय होतं, तुमचं प्रोनन्सिएशन डेव्हलप होतं, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. तुम्ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा अडखळाल, कुठे अटकले तर काय करायचं आहे, परत रीड करा, सिम्पल.
आणि तुम्हाला जर थोडीशी लाज वाटत असेल की अरे मी जर रूमवरती रीड केलं, मी जर घरामध्ये जोराजोरात रीड केलं तर मला हसतील, मग तुम्ही एखाद्या अशा वेळेत रीडिंगची प्रॅक्टिस करा जेव्हा कोणी नसेल. रूममध्ये अशा जा की जिथे तुम्हाला एकटं थोडासा स्पेस मिळेल आणि तिथे तुम्हाला हे रीडिंगची जी काही सवय आहे ती हळूहळू डेव्हलप करता येईल. नेक्स्ट आहे स्पीकिंग. स्पीकिंगला आता मी जसं म्हटलं की मी पण माझ्या मैत्रिणीसोबतच प्रॅक्टिस केली होती, मग तुम्ही पण एक मित्र किंवा एक मैत्रीण तिला जोडीला घ्या, तिला म्हणा तुझं पण सुधरेल आणि माझं पण सुधरेल, आपण दोघं मिळून हे इंग्लिश स्पीकिंग जे काही आहे हे सुधरवूया. आणि स्पीकिंग हे खूप इम्पॉर्टंट ठरतं तुमच्या भीतीला मात देण्यासाठी. नेक्स्ट आहे रायटिंग. रायटिंगसुद्धा तुम्ही हळूहळू जसं जसं करत चलाल तुम्हाला लक्षात येईल की स्पीकिंग आणि रायटिंगमध्ये थोडासा फरक असतो. रायटिंगमध्ये ना ग्रामरचा उपयोग जास्त होतो आणि स्पीकिंगमध्ये बऱ्याच वेळी ग्रामरचं थोडंसं इकडे तिकडे झालं तर काही हरकत नाही. मेजर रूल्स नाही पण थोड्याफार गोष्टी ज्या की रेडीमेड आता झालेल्या आहे लँग्वेजमध्ये तर त्या गोष्टी आपण तशा करू शकतो. आणि दुसरं आहे लास्ट आहे आपलं लिसनिंग. जास्तीत जास्त ऐकत चला, इंग्लिश कॉन्टेंट ऐका. आज कोविडनंतर आपल्याकडे ऑनलाईनची खूप भरमार झालेली आहे, कॉन्टेंटची खूप भरमार झालेली आहे. मग याचा फायदा आपल्याला बेस्ट कसा होईल तो फायदा करून घ्यायचा आहे. ठीक आहे, प्रत्येकच गोष्टीमध्ये प्रॉब्लेम असतात आणि प्रत्येकच गोष्टीमध्ये काहीतरी चांगलं पण असतं. मग आपण चांगल्यावरती फोकस करूया. काय चांगलं करता येईल तर ते चांगलं कॉन्टेंट ऐका. आज यूट्यूबवर बाकीचे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे, वेगवेगळे आर्टिकल्सचे सोर्सेस आहे, इथे तुम्हाला बेस्ट इंग्लिश कॉन्टेंट भेटू शकतं. मग तुम्हाला काय काय गोष्टी ऐकायला आवडतात, काय काय गोष्टी वाचायला आवडतात, त्या तुम्ही कॉन्टेंट प्रॉपर फिल्टर करा. कारण इथे जसं मी म्हटलं, चांगलं तर आहे वाईट पण आहे, तुम्हाला फिल्टर करायची जबाबदारी तुमची आहे कारण तुम्ही ते इन्फॉर्मेशन घेताय. आणि जे इन्फॉर्मेशन आपण घेतोय ते आपल्याला कसं काम येईल, मग तुम्ही असं बघा, न्यूज बघा, इंग्लिश न्यूज अवेलेबल असतात. न्यूज बघायला बोर झालं तर काहीतरी इन्फोटेनमेंट एक सेक्शन असतो. इन्फोटेनमेंट म्हणजे काय की तुम्हाला एंटरटेनमेंट पण होईल आणि इन्फॉर्मेशन पण मिळेल. तर असे काही तुम्ही यूट्यूबचे पेजेस जे काय आहेत ते सबस्क्राईब करू शकतात आणि भरपूर आहेत, तुम्हाला मटेरियल भरपूर मिळेल. तुम्ही प्रॉपरली सर्च करा, तुम्ही तो एफर्ट घ्या, एक स्टेप पुढे घ्या आणि हे सगळं घडवून आणा तुमच्यासाठी. हे जे चार फेजेस आहे आपण ह्या चार फेजेसवरती वर्क करतो जेव्हा आपण स्पोकन इंग्लिशमध्ये असतो. कारण हे सगळे जर नाही केले तर स्पोकन इंग्लिश कुठेतरी डिफिकल्ट वाटायला लागतं. आणि जसा लहान मुलगा आई जसं बोलते, बाबा जसं बोलतात, तसं जसे ते शिकतात बोलण्यातून तसंच तुम्ही बोलण्यातून शिकून जाणार. आणि ते कसं करायचं मी इन डेप्थ तुम्हाला 100% शिकवण्याचा प्रयत्न करेल. मग आपण असं करूया की 100% आपल्याकडनं पण एफर्ट्स येतील असा आपण प्रयत्न करूया. ओके, नेक्स्ट आपण बघतो आता स्पीकिंगचं. स्पीकिंगचा मेजर जो काही रोल तुमच्या अकॅडमिक्समध्ये आहे तर तो इंटरव्ह्यूचा आहे. आणि इंटरव्ह्यूचा नसेल तर असं समजा की तुम्हाला एखाद्या वेगळ्या ठिकाणी तुम्हाला जर कोणाशी बोलायचं असेल आणि लेट्स से की तुम्हाला थोडंसं कंपल्शन पडतंय की आता इंग्लिशमध्येच बोलावं लागेल कारण समोरचा इंग्लिशमध्येच बोलतोय. आपण युजली रेसिप्रोकेट करतो ना, समोरचा जसं वागतो तसं वागतो, मग समोरचा इंग्लिशमध्ये बोलतो तर आपल्याला कधी कधी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. मग हा कॉन्फिडन्स कुठून गेन तर आपल्याला ह्या काही गोष्टी ज्या आहे ह्या बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन देता आलं पाहिजे. मग इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही तुमचं नाव सांगणार, तुम्ही तुमचं पर्सनल बॅकग्राऊंड सांगणार, तुमच्या काहीतरी हॉबीज हव्या. आता मुकुंद सरांनी, तुम्हाला जसं माहिती असेल, PSI चे इंटरव्ह्यूज घेतले. मग त्या PSI च्या इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा सरांनी बऱ्याच मुलांना विचारले की तुमच्या हॉबीज काय आहेत. तर असं कधी कधी होतं की मुलांच्या हॉबीजच नसतात, मग त्यांना असे काही इंटरव्ह्यू सत्र वगैरे आले की तेव्हा त्यांना तयारी करावी लागते की अरे आता हॉबीचं सगळं बघावं लागेल, काय हॉबी तयार करायची, हे करायचं ते. आज तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही आजपासूनच तुमच्या हॉबीचा विचार करा. सरांनी जर तुम्हाला सर आता तुम्हाला सांगतीलच पुढच्या सेशनमध्ये की हॉबीचं महत्त्व काय आहे आणि त्यांनी कशी त्यांच्या हॉबीजची तयारी केली, तर त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की तेव्हा त्यांना एवढी सारी मेहनत करावी लागली की कशी मेहनत करायची हे त्यांनी डिसाईड केलं, कशी स्ट्रॅटेजाईज केलं सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला ती स्ट्रॅटेजी आजपासून अप्लाय करता येईल. तुमची स्ट्रॅटेजी आजपासून बनवा
तेव्हा जाऊन तुम्हाला त्याचे सगळे इन्फॉर्मेशन, बेनिफिट्स, काय काय फॅक्टर्स असतात, काय काय वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत तुमच्या हॉबीमध्ये. तर लेट्स से तुम्हाला गाणं म्हणायला आवडतं, ठीक आहे, मग तुम्ही कोणत्या स्टाईलची गाणं म्हणतात? तुम्ही गझल म्हणतात, तुम्ही गाणे म्हणतात, तुम्ही काही वेगळ्या प्रकारची गाणी म्हणतात, तुम्हाला कविता करता येते, काय एक्झॅक्टली काय आहे ते स्पेसिफाय करून तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू वळवून घेऊ शकतात तुमच्या बेस्ट परफॉर्मन्ससाठी. म्हणून हॉबीज जे काही आहे ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. दुसरी गोष्ट म्हणजे हॉबीमध्ये पर्सनॅलिटीसुद्धा बनते. पर्सनॅलिटी तुमची चांगली असली तर बऱ्याच वेळेस काय होतं की ती शो जरी नाही करता आली, तुमची हॉबी वगैरे जे काही आहे ती जास्त सांगून जाते तुमच्याबद्दल. म्हणून एक लक्षात घ्या की तुम्हाला स्पीकिंगचं, फॉर एक्झाम्पल जर इंटरव्ह्यू आला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणं मस्ट आहे. आणि हे स्पोकन इंग्लिश, आता आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल सरांकडनं ऐकूच, पण स्पोकन इंग्लिशमधनं आपल्याला काय काय फायदे होणार आहेत, किंवा स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मॉड्यूलमधनं आपल्याला काय काय फायदे होणार आहे आपण ते बघूया. तर सगळ्यात पहिले काय आहे, ऑलवेज हॅव बेस्ट फर्स्ट इम्प्रेशन. आपण थोड्या वेळपूर्वीच म्हटलो की काय की फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन नाही आहे, पण फर्स्ट इम्प्रेशन खूप महत्त्वाचं आहे. मग हे फर्स्ट इम्प्रेशन, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाणार, वेगवेगळ्या लोकांना भेटणार, तेव्हा ते फर्स्ट इम्प्रेशन तुमचं महत्त्वाचं ठरणार. मग तिथे फेक करून उपयोग आहे का? नाही. तर तुमची रिअल पर्सनॅलिटी तिथे अशी झळकली पाहिजे की अरे वा काय व्यक्ती आहे हे. तो तुमच्या चेहऱ्यावरती किंवा तुमच्या बिहाइंड युअर बॅक ही गोष्ट तो म्हटलाच पाहिजे. मग आपण इथे बघतो की तुमचं बेस्ट फर्स्ट इम्प्रेशन कसं घडून आणायचं हे आम्ही तुम्हाला शिकू. नेक्स्ट आपण बघतो की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हे बिल्ड करायचं आहे. मग तुम्हाला डिसिजन मेकिंगमध्ये, जसं आपण म्हटलो की डिसिजन मेकिंगमध्ये बऱ्याच वेळेस निराशा पण येते, काही असे डिसिजन घ्यावे लागतात की जिथे आपल्याला निराशा येऊन जाते. मग ते निराशातून सुद्धा काय की आपण स्वतःला चॅलेंज करायचं की ठीक आहे, हे असं असं प्रॉब्लेम जरी असेल तरी मी याच्यावर मात करेल आणि मी माझं बेस्ट करण्याचा प्रयत्न करेल. आता हे कुठून येणार? हे तुमचं बॅलन्स ऑफ जजमेंट, बॅलन्स ऑफ माइंड, हे तुमच्या पूर्ण कोर्समध्ये जेव्हा तुम्ही पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप कराल तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ॲज अ रिझल्ट दिसायला मिळेल. नेक्स्ट, कॉन्फिडन्स इज युअर पर्सनॅलिटी. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये कॉन्फिडन्स नाही तर काहीच नाही, आणि कॉन्फिडन्स आहे तर सगळं काही आहे. आपण जसं म्हटलं, तुमच्या इकडे पॉसिबल शब्द लिहिलेला पाहिजे. एव्हरीथिंग इज पॉसिबल आणि मी ते पॉसिबल करून दाखवणार. यू कॅन डू इट, आय कॅन डू इट, हे जे काही स्टेटमेंट्स आहे हे स्टेटमेंट्सच आपल्याला खूप जास्त पॉवर देऊन जातात. म्हणून कॉन्फिडन्स हा कसा डेव्हलप करायचा नसेल तर, आणि कॉन्फिडन्स असेल तर आपल्या बेस्ट जे काही गोष्टी आहे त्यांच्यासाठी कसा वापरायचा ते आपण इकडे शिकून घेणार. आणि लास्टली तुम्ही जर बघू शकता तर आपल्याला आय क्यू आणि ई क्यू हे दोन्ही पण डेव्हलप करायचे आहे. मग आय क्यू म्हणजे काय? तुमचा इंटेलिजन्स कोशंट, तुम्ही जे इन्फॉर्मेशन घेणार आहे, जे नॉलेज घेणार आहे, याच्याने तुम्ही हळूहळू जे काही तुमचे ओपिनियन्स डेव्हलप करणार आहात, तुमचं क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप होणार आहे, हे इंटेलिजन्स तुमचं आहे आता. आणि नेक्स्ट गरजेची गोष्ट तुमची ई क्यू असते. ई क्यू म्हणजे काय? तुमची भावनिक बुद्धिमत्ता, तुम्हाला ती पण गरजेची आहे. तुम्हाला एम्पथी, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींची पण गरज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या दोन्ही गोष्टी घेऊन आपली पर्सनॅलिटी कशी बनते, कशी बनवली जाते, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार. आणि तुम्ही जर इथे बघताय की हे स्किल्स असतात, मी पहिले पण सांगितलं स्किल्स म्हणजे काय की हे ट्रेनेबल स्किल्स असतात, म्हणून तुम्ही ह्यांना ट्रेन करू शकतात हे लक्षात घ्या. आणि आपण हा स्पोकन इंग्लिशचा कोर्स एकदम प्रॉपरली सगळ्या गोष्टी घेऊन बेसिकपासनं ॲडव्हान्सपर्यंत, तुमचं नॉर्मली व्हॉट इज युअर नेमपासनं तर प्रोफेशनली कसं बोलायचं याच्यापर्यंत आपण हा पूर्ण कोर्स प्रॉपरली घेणार आहोत. ह्या कोर्समध्येच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण आहे, आणि ती पण आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करू की का गरजेचं आहे आणि कसं डेव्हलप करायचं आहे. तर याचं पुढचं जे काही सत्र आहे ते सर घेतील. थँक्यू. हॅलो, नमस्ते, माझं नाव मुकुंद होन. मी 2021 राज्यसेवेतून गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर या पदी माझं सिलेक्शन झालेलं आहे. 2021 जी राज्यसेवाची एक्झाम झालेली होती तर त्यात मी इंटरव्ह्यूमध्ये 73 marks घेऊन इंटरव्ह्यू टॉपर होतो. महाराष्ट्रात माझा इंटरव्ह्यूमध्ये फर्स्ट रँक होता. तर आपलं जेव्हा माझी आणि महेश सरांशी इथं चर्चा झाली तर खूप मी माझ्या मागच्या 2 वर्षांपासून इंटरव्ह्यूसाठी मुलांना गाईड करत आहे.
तर मग माझी आणि महेश शिंदे सरांची अशी चर्चा झाली की खूप वेळा काय होते का, मुलं जेव्हा इंटरव्ह्यूच्या स्टेजवर पोहोचत आहे तर तेव्हा ते इंटरव्ह्यूची तयारी चालू करत आहेत. आणि सरांचा उद्देश असा होता ज्ञानदीप फॅमिली क्यूकडून की आपल्याला काय करायचं आहे की आपल्या ज्या बेसिक बॅचेस चालू होत आहेत तर तेव्हापासूनच मुलांना हे द्यायचं आहे. बघा, तुमच्या कोर्समध्ये हे मेन्शन नाही आहे का स्पोकन इंग्लिशचं तुम्हाला काहीतरी करायचं आहे किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुमच्याशी काहीतरी घडून आणणार आहे. हे सर तुमच्यासाठी करतायत कारण त्याचा उद्देश खूप चांगला आहे. काय तर आपल्याला काय करायचं का, पुढची जी आपली ऑफिसरची पिढी ना ती एकदम उत्कृष्ट असली पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो, आता मी पुणे येथे पोस्टेड आहे. आता काय करावं लागतं, जेव्हा आपली ट्रेनिंग होती, आमचं सिलेक्शन झालं, आमची ट्रेनिंग झाली, ट्रेनिंगमध्ये पण तुम्हाला काही गोष्टी शिकवल्या जातात, पण तिथं खूप प्रकर्षाने असं जाणून येतं की मुलांची पुढे स्टेजवर येऊन बोलण्याची तयारीच नाही आहे. किंवा इंटरव्ह्यूला काही लोकांना कमी मार्क्स आहेत तरी त्यांचं सिलेक्शन झालं कारण मुख्याला चांगले आहेत, पण उद्या जेव्हा तुम्हाला प्रशासनात जाऊन काम करायचं, तुम्हाला लीडर आहात तुम्ही तिथे, तर तिथं लीडर असल्या कारणाने आपल्याला सगळ्यात पुढे जाऊन आपल्याला तो चार्ज आपल्या हातात घ्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करणं आहे की आपल्याला आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत तर त्यांना उद्देशून काही गोष्टी कराव्या लागतात, आपल्याला काही डिसिजन्स घ्यावा लागतात. तर याच्यासाठी आपले ज्ञानदीपचे जे स्टुडंट्स आहेत ते हे प्रिपेअर व्हावेत, याच्यासाठी हा कोर्स सरांनी प्रॉपरली आमच्याकडून बनवून घेतला. आणि इथे काजोल मॅम आणि मी हा कोर्स रन करणार आहोत. आपण आपल्या UPSC MPSC आणि कंबाईनच्या मुलांसाठी हा कोर्स लॉन्च करत आहोत, ठीक आहे. तर मोस्टली मी तुम्हाला सांगेल की काय आहेत. आता बघा, माझ्या 2-2.5 वर्षांच्या या कालावधी मी ज्या मुलांना ट्रेन केलं इंटरव्ह्यूसाठी, युट्यूबला जर तुम्ही बघितलं तर आपल्या ज्ञानदीपच्या चॅनलवर पण मी PSIच्या आत्ता जे मुलाखती आहेत त्याच्यासाठी सेशन घेतलं होतं. आम्ही 300+ मॉक इंटरव्ह्यूज घेतले आणि आत्ताचा जो रिझल्ट लागेल PSIचा तर त्याच्यात आपले टॉपर्स मुलं असणार आहेत. तुमच्यापैकी पण खूप जणांचं PSI हे बनण्याचं मुलामुलींचं उद्दिष्ट असेल. तर आपल्याला काय करायचं का, आत्तापासूनच आपली पर्सनॅलिटी तशी बनवायची की उद्या मुलाखतीला जर आपला नंबर लागला तर आपण महाराष्ट्रात टॉप येऊ. ह्या वेळी तर मी तुम्हाला सांगतो, आम्ही अशी मुलांकडून तयारी करून घेतली की आपले ज्ञानदीपचे रिझल्ट्स बेस्ट येतील. आणि त्यातही काय होणार आहेत का, इंटरव्ह्यूमध्ये मुलं टॉपर राहणार कारण ही बेसिक तयारी आपण पहिलेच त्यांच्याकडून करून घेत आहोत. तर असंच तुम्हाला पण मिळावं विथ तुमचा GS प्रिलिम्स मेन्स, तुमची इंटरव्ह्यूची आणि तुमची पर्सनॅलिटीची ट्रेनिंग व्हावी याच्यासाठी हा सगळा 18 आहे. तर याचा पुरेपूर फायदा तुम्ही सर्वांनी घेतला पाहिजे. आता आपण बघू की याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे. तर बघा, इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ पर्सनॅलिटी, बॉडी माइंड अँड ब्रेन. काय की तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं असतं, तर आपली जी बॉडी आहे, आपला फिजिकल फिटनेस आहे तो, हा मॅडमने जे सांगितलं का, फर्स्ट इम्प्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इम्प्रेशन. जेव्हा तुम्ही त्या केबिनमध्ये एंट्री करतात तर तुमचं ते इम्प्रेशन दिसलं पाहिजे, ठीक आहे. जेव्हा तुम्ही उद्या ऑफिसर PSI बनणार आहे, कोणी STI बनणार आहे, कोणी ASO बनणार आहे, कोणी सब रजिस्ट्रार बनणार आहे, तुम्ही जिथं पण काम कराल तिथे काय आहे का, आपली एक वेगळी पर्सनॅलिटी दिसली पाहिजे. तुम्हाला सांगतो की जरी बाकीच्या पोस्ट PSI सोडून तुम्हाला इंटरव्ह्यू नसले ना, तरी आपली पर्सनॅलिटी जर चांगली असेल ना तर आपल्याला प्रोफेशनली ग्रो करायला खूप चांगलं असतं. आपले कारण आपले आजूबाजूचे लोक, आपले सिनियर्स, आपले ज्युनियर्स आपल्याकडे एका वेगळ्या नजरेने बघत असतात. मला स्वतः हा अनुभव मागच्या 6 महिन्यापासून जेव्हापासून मी इथं पुण्यात पोस्टेड आहे तेव्हा जाणवतो आहे की आपली पर्सनॅलिटी चांगली असेल, आपल्याला जर चांगल्या लोकांशी कम्युनिकेट करता येत असेल तर त्याचा फायदा किती होतो. मग आपल्याला ही बॉडी आपली चांगली ठेवायची. माइंड म्हणजे काय का, आपण जे मतं आपले बनवणार आहे किंवा आपण जो सगळ्यांशी चर्चा करणार आहे, विचार करणार आहोत, तर हा प्रॉपरली ट्रेंड असावा. मग तो ट्रेंड कसा करायचा, तर याच्यासाठी पण आपल्याला काही सेशन्स घ्यायचे आहेत का. एखादा विषय, सपोज आता आरक्षणाचा मुद्दा आहे, तर PSIच्या मुलांना तर तो तसा प्रश्न विचारला पण जाणार की आरक्षण तुम्हाला काय वाटतं दिलं पाहिजे का, त्याच्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय, ठीक आहे. किंवा जी पण एखादी घटना, ठीक आहे, लोकसभेत आज काल काहीतरी गदारोळ झाला तर त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार. आता कालपासून इंटरव्ह्यू सुरू झालेले, काल परवापासून तुम्ही जर बघितलं तर आम्ही जे मॉक्स इंटरव्ह्यू इथं घेतले तर ते मुलं प्रिपेअर्ड आहे त्या इंटरव्ह्यूला, कारण आपण मॉक इंटरव्ह्यूज पण त्याच लेवलचे घेतले. आणि त्यांच्याकडून ही सगळी तयारी, त्यांचे मतं कसे असले पाहिजे, आणि हे काय ना, ह्या स्किल्स आहेत आपले, हे मतं पण. जसं तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्सचा स्टडी करता तसं तुम्हाला इंटरव्ह्यूचा पण स्टडी करावा लागतो. किंवा आपल्या पर्सनॅलिटीवर काम करणं म्हणजे काय, जर तुम्ही बघितलं ना यूट्यूबला तुम्हाला खूप असंख्य असे व्हिडिओज भेटतील का पर्सनॅलिटी कशी ग्रो करायची, आपली पर्सनॅलिटी इन्फ्लुएन्सिव्ह कशी बनायची. पण इथे आपल्याला विथ आपला अभ्यास आपल्याला हा असा कोर्स मिळतोय, तर तुम्ही याचा पुरेपूर फायदा आणि तो बघा तुम्ही. म्हणजे की कुठेच असं नाही, कुठल्याच क्लासला किंवा इथे आम्ही आमच्या आजूबाजूला बघतो तर असं कोणी एवढा विचार करत नाही. तर हा दूरगामी दूरदृष्टीने केलेला विचार आहे का, आपली जी पुढची अधिकाऱ्यांची पिढी असेल तर ती एकदम उत्कृष्ट बनली पाहिजे. याच्यात माइंड आणि ब्रेन, आता तुम्ही तो हुशार आहातच, ठीक आहे,
विथ तुम्ही जी एसचा जेव्हा अभ्यास कराल, वेगवेगळे सब्जेक्ट्स तुम्ही अभ्यासाल, तर तुमचा तो ब्रेनचा परत स्टडी होणार आहे, तुम्हाला नॉलेज भेटणार आहे, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे. पण जे मॅडमने सांगितलं ते महत्त्वाचं का, प्रेझेंट कसं करणं, तर याच्यासाठी पण आपल्याला आपल्या ब्रेनला ट्रेन करावं लागतं. कारण इंटरव्ह्यूला खूप वेळा काय काहीतरी बाउन्सर क्वेश्चन येणार आहे, काहीतरी गुगली क्वेश्चन येणार आहे, त्याला कसं हँडल करायचं, तर हे पण आपण चर्चा पुढे करणार आहोत. बघा मग याच्यासाठी बॉडी, ब्रेन आणि माइंड, मग याच्या प्रत्येकासाठी जर तुम्ही बघितलं ना, तर आपल्याकडं काय आहे, सपोज हेल्थ बघा, बॉडीसाठी काय आहे का, फूड. तुम्ही जर चांगलं फूड घेतलं तर तुम्ही फिजिकल फिटनेस चांगला राहणार आहे. साधा विचार करा ना, आज तुम्ही ऑनलाईनला हा क्लास करताय, पण आपल्याला सपोज आपण आजारी पडलो, 2-3 दिवस आपल्याला नको नको होतं, आपण मेडिसिनवर असतो, आपल्याला लेक्चर ऐकण्याची पण आपली मनस्थिती नसते, आपलं कॉन्सन्ट्रेशन हलून जातं, पण ते 3 दिवस आपले मिस होतात. मग हे फिजिकल फिटनेस कसा हे करायचा, तर त्याच्यासाठी आपल्याला फूड, आपल्या फिजिकल आणि बॉडी ज्या हॅबिट्स आहेत तर त्याच्याकडे लक्ष देणं आहे. ब्रेनचं जर बघितलं तर नॉलेज आपल्याला गेन करायचं आहे. माइंडचं बघितलं तर माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीकडे ना असं विचारपूर्वक आपलं लक्ष असावं. समाजात काय चालू आहे, आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपला विचार असायला हवा. मग तुम्ही जर बघितलं तर मेनली बघा ह्या ॲक्टिव्हिटीज, सपोज आपल्याला काय करायचं आहे, तर फिटनेस अँड एक्झरसाइज बॉडीसाठी ती महत्त्वाची आहे. ब्रेनसाठी काय, गुड रिसोर्सेस. आता मॅडमने तेच सांगितलं की आपल्याला काय होतंय का, कोविडनंतर इन्फॉर्मेशनची बॉम्बार्डमेंट झालेली. आम्ही पण इथं तुमच्याकडे जेव्हा घेऊन येतोय सगळं फिल्टर करून आणतोय. मग आपण ह्या कोर्समध्ये पण तुम्हाला जे गरजेच्या गोष्टी त्याच देतोय, कारण तुम्ही तर ऑनलाईन करताय, तुमच्याकडं वेळ कमी आहे, आणि मग तुम्हाला त्या वेळेत आपल्याला प्रॉपरली सगळ्या गोष्टी देणं आहे, तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या का, गुड रिसोर्सेस तुम्ही काय वापरताय. आणि माइंडसाठी जर म्हटलं ना, हॉबी खूप महत्त्वाची आहे. का सांगतो तुम्हाला, प्रत्येक इंटरव्ह्यूला प्रत्येक दुसऱ्या मुलाला प्रश्न आहे का तुमची हॉबी काय, पॅनल विचारतं. मला पण विचारलं होतं, माझा अर्धा इंटरव्ह्यू त्याच्यावर झाला. माझ्याकडे आता काही स्टुडंट्स होते ज्यांचा इंटरव्ह्यू हॉबीवर झाला ना, त्यांना मॅक्झिमम मार्क्स देण्यात आलेले आहेत, कारण त्याच्यावर चर्चा करायला आवडते. आणि तुमची खरंच जर अशी हॉबी आत्ताच डेव्हलप झाली तर तुम्हाला त्याच्यावर बोलायलाही आवडेल, करायला आवडेल. कारण जेव्हा तुम्ही आता उद्या मी प्रशासनात काम करतोय, मला माहिती आहे कधी कधी असा हेक्टिक डे असतो का, खूप काम असतं. मग जेव्हा आपण घरी जाणार आहे, आपलं काही जर हॉबी असलं तर आपल्यासाठी ती बेस्ट गोष्ट असणार आहे. तर मग ही पण एक लक्षात असू द्या. बघा मग व्हॉट इज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. ह्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मेंटल अलर्टनेस खूप गरजेचा असतो. मेंटल अलर्टनेस म्हणजे काय, की तुमच्या आजूबाजूला किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या सिच्युएशनमध्ये, तर क्विक कधी कधी डिसिजन घ्यावा लागतो, मग आपण मेंटली अलर्ट राहायला पाहिजे. तुम्हाला एक किस्सा सांगतो माझ्या इंटरव्ह्यूचा. मी जेव्हा आता MPSC च्या इंटरव्ह्यूला गेलो, तर पॅनल मेंबर्स कोविडची सगळी परिस्थिती होती तेव्हा, आणि त्यांच्यासमोर टेबलवर सॅनिटायझर ठेवलेलं होतं, ठीक आहे, सॅनिटायझरची बॉटल, निअर लिक्विड त्याच्यात होतं. मला पॅनलनी असं बोट केलं आणि म्हटलं की याच्यात काय. आता आपल्याला माहिती आहे का तेव्हा सॅनिटायझरच त्याच्यात असणार, पण मला, मी लगेच 1-2 सेकंद विचार केला की असा प्रश्न आपल्याला विचारला आहे म्हणजे यात काहीतरी त्यांनी गुगली टाकली. मग मी विचार करून त्यांना म्हणलं, सर ही एक ट्रान्सपरंट बॉटल आहे आणि याच्यात एक निळ्या कलरचं लिक्विड आहे. तर मग ते मला म्हटले का ते सॅनिटायझर नाही का. म्हटलं सर असं बघून आपल्याला प्रत्यक्षात सांगता येणार नाही का हे सॅनिटायझरच आहे, जेव्हा आपण त्याच्यावर केमिकल आणि फिजिकल टेस्ट करू तेव्हाच कळेल की हे सॅनिटायझर आहे. त्यांना ते आवडलं आणि मला ते टॉपचे मार्क्स मिळाले. असे खूप उत्तरं आहेत का ज्याच्यामुळे मला ते मार्क्स मिळाले. मग ही मेंटल अलर्टनेस आपल्याला तो तसा ठेवायचा आहे, ठीक आहे. माझ्याकडे एक स्टुडंट होते मागच्या वेळी, त्यांना विचारलं की तुमची हॉबी काय, तर त्यांची कुस्ती होती आणि त्या कुस्तीवर इंटरव्ह्यू झाला आणि त्यांना खूप चांगले त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले, त्यांनी उत्तरं पण चांगले दिली. नंतर मग सरांनी विचारलं, शिंदे सरांनी विचारलं की कुस्ती सोडून काय आवडतं, तर त्यांना एक लहान मुलगी होती. तर ते काय म्हटले, सर मला एक लहान मुलगी, मला बाकीचा वेळ तिच्याबरोबर घालायला आवडतो. मग सर म्हटले, अरे वा, प्रत्येक मुलीसाठी आपले वडील हे एक हिरो असतात आणि प्रत्येक वडिलांना आपल्या मुलीबरोबर खेळायला आवडतं. आणि एकदम हलका फुलका इंटरव्ह्यू झाला. सर आत्ता DYSP झालेले आहेत ते माझे जे मित्र आहेत ते. असे उत्तरं देऊन तुम्ही तुमचं मेंटल अलर्टनेस जर दाखवलं तर तिथपर्यंत जाऊ शकाल. क्रिटिकल थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंग काय, कुठल्या पण गोष्टीचं आपल्याला टीकात्मक परीक्षण करता आलं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे की एखादा मुद्दा तुमच्या समोर आला, सपोज बघा आता करंटमध्ये तुम्ही न्यूजपेपर जर वाचला असेल, लाडकी बहीण योजना आपल्याकडे सुरू झाली, तर टीकात्मक परीक्षण, ही जी योजना आहे याचे पॉझिटिव्ज काय, याचे निगेटिव्ज काय आणि याच्यातून कोणाला फायदा होणार आहे. उद्या आपल्याला विचारलं जाऊ शकतो
आता जरी काही मुलं जे इंटरव्ह्यूज त्यांना आयोगाचा नसेल द्यावा लागेल, पण उद्या तुम्ही जर शासनात गेले, तुम्ही असिस्टंट सेक्शन ऑफिसर झाले, कोणी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झाले, कोणी सब रजिस्ट्रार झाले, तुम्हाला तुमचे सिनियर्स काहीतरी क्वेश्चन विचारतील, तुम्हाला तिथं उत्तर द्यावं लागणार आहे. मग हे कसं येणार? तर जेव्हा आपलं बारकाईने सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतं ना, तेव्हा आपलं ते होतं. तर मग हे आपल्याला क्रिटिकल थिंकिंग, क्लिअर अँड लॉजिकल थिंकिंग, का उत्तर देताना आपण कसे देतोय, लॉजिकल देतोय का इलॉजिकल बोलतोय. बघा आता काय, का व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा हे बाकीचे एवढी इन्फॉर्मेशन आहे का आपल्याला कळतच नाही खरं कुठली बातमी आहे खोटी कुठली. पण आपलं माइंड असं आपल्याला बनवून घ्यायचं, आपलं ब्रेन असं बनवून घ्यायचं आहे, आपल्या अवतीभोवती अशा गोष्टी ठेवायच्या का आपलं क्लिअर अँड लॉजिकल थिंकिंग असलं पाहिजे. उगाचच कोणाचा विरोध करायचा नाही, उगाचच कोणावर टीका नाही करायची, आपल्याला प्रॉपरली विथ लॉजिक आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहे, आणि याने तुमची पर्सनॅलिटी आउटशाईन होईल. आता तुम्ही बघत असाल गावात, आपण तुम्ही ग्रामीण भागातूनच मॅक्झिमम लोक असाल, मी पण ग्रामीण भागातून येतो, तर होतं काय की आपल्या ग्रामीण भागात पारावर कसे लोक बोलत असतात की हां हा तर नेता असाच आहे, तो त्याला तर काही कळतच नाही, आणि सगळे हाला हा करतात. पण आपण जे ज्याची पर्सनॅलिटी चांगली असते ना, त्याला माहिती असतं का तथ्य काय, तो तथ्यावरच बोलतो, आणि जो तथ्यावर बोलतो ना तो खूप पुढे जातो. तर आपल्याला ते करायचं आहे. पुढं बॅलन्स ऑफ जजमेंट. खूप वेळा काय होतं, आपल्याकडं दोन पर्याय असतात ए आणि बी, पण आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स ऑफ जजमेंट, आपल्याला एक मध्यम मार्ग त्याच्यातून काढायचा आहे. माझा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स इथेही शेअर करेल. मला विचारलं होतं म्हणे गांधीजी म्हणतायत खेड्यांकडे चला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत शहरांकडे चला, तुम्हाला काय वाटतं म्हणे काय करायला पाहिजे? आता ह्या प्रश्नाचं उत्तर तर आपण बनवलेलं नसतं, पण मग आपलं हे बॅलन्स ऑफ जजमेंट कसं कामाला येतं बघा. मी तिथं सरांना म्हटलं, सर महात्मा गांधीजी म्हटले होते का खेड्यांकडे चला, त्यांचं उद्दिष्ट असं होतं का खेडे किंवा गावातील लोक हे स्वयंपूर्ण झाले पाहिजे, स्वावलंबी झाले पाहिजे, आणि तिथं जर आपले खेडे हे सशक्त झाले तर विकास चांगला होईल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले ते शहरांकडे चला, कारण ग्रामीण भागात रोजगार नव्हता, रोजगार हा शहरांकडेच होता. तर त्यांना माहिती होतं का आर्थिक परिस्थिती जर आपली सुधारली तरच आपण चांगलं काहीतरी करू शकतो, म्हणून त्यांनी हा नारा दिला होता. सर म्हटलं मला असं वाटतं, आता बॅलन्स ऑफ जजमेंट द्यायचं होतं, म्हटलं सर मला असं वाटतं आज भारताला जर महासत्ता व्हायचं असेल तर सशक्त खेडी पण गरजेची आहे, स्मार्ट सिटीज असणं पण गरजेचं आहे, आणि दोन्ही जेव्हा हँड इन हँड जातील तेव्हा भारत हा महासत्ता बनेल. मग त्यांना ते आवडलं, त्यांनी स्माईल दिली आणि पुढे गेले. मग हे असे का तुम्हालाही पण कधी कधी तुमच्या उद्या वर्किंग प्रोफेशनमध्ये असे कधीतरी प्रश्न येणार आहे का ह्या फाईलवर मी साईन करू की नाही, हा पण मुद्दा आहे तो पण मुद्दा आहे, मग आपल्याला त्याच्यातून मध्य साधायचा आहे. मग हे कसं होणार आहे आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमधून, ठीक आहे. नेक्स्ट व्हरायटी अँड डेप्थ ऑफ इंटरेस्ट. खूप तयारी करावी लागते ह्या गोष्टीसाठी. आपल्या जेव्हा बघा तुम्ही आज हिस्ट्री कराल, इकॉनॉमी कराल, ज्योग्राफी कराल, पुस्तकं वाचाल, इथून लेक्चर्स होतील, सगळं कराल, पण जेव्हा आपल्याला स्वतःवरच एखादा निबंध लिहायला सांगतात ना कोणी, तर आपल्याला तोच येत नाही. आता आम्ही पण मॉक इंटरव्ह्यू घेतले, एक दोन स्टुडंट्स होते एकदम उत्कृष्ट, त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. जेव्हा मी त्यांना विचारलं तुमच्या मला 5 स्ट्रेंथ सांगा, तर ते ब्लँक झाले. त्यांना स्वतःच्या स्ट्रेंथवर त्यांनी, कारण कधी आहे स्ट्रेंथ आपल्याला माहिती, पण आपण विचारच केलेला नसतो. तर ह्या क्लास थ्रू आपण शॉर्ट अॅनालिसिस करणार आहे, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स, ठीक आहे, त्याचाही पण विचार करणार आहोत. तर ही आपल्याला पर्सनॅलिटी आपली डेव्हलप करायची आहे, आणि ही कशी होणार आहे, व्हरायटी अँड डेप्थ ऑफ इंटरेस्टनी, ठीक आहे. सोशल कोहेजन अँड लिडरशिप डेव्हलपमेंट. बघा तुम्ही कुठल्याही पदावर जा, तुम्हाला तिथं लिडरशिप करावी लागते, तुमच्या हाताखाली काही लोकं असणार आहेत. आता मी ज्या पदावर आहे माझ्या हाताखाली स्टाफ आहे, ठीक आहे, तिथं मग शॉप इन्स्पेक्टर्स असतील किंवा क्लेरिकल स्टाफ असेल, तर ते आपल्याकडे काहीतरी घेऊन येतात एखादा मुद्दा, आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो, ठीक आहे. मग ही लिडरशिप क्वालिटी आपल्याला तिथं दाखवावी लागते. त्याच्यानंतर सोशल कोहेजन, आपल्या आजूबाजू आपल्या समाजात काय सुरू आहे याच्याबाबतचे, हे काय समाजातील इश्यूज आहे याच्याबाबतचं आपलं एक मत असावं, आपल्याला ते माहिती असावी. महिलांचे प्रश्न असू द्या, तळागाळातील शोषित वर्गाचे प्रश्न असू द्या, हे आपल्याला तिथं ते माहिती असावेत, ठीक आहे. म्हणून हे सोशल कोहेजन की सामाजिक सलोखा, सामाजिक बांधिलकी आपली कशी आहे, ही ज्याची चांगली असते ना तो समाजात कधी पण पुढेच असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला फक्त इथे काय एक एक्झाम पास नाही व्हायची, आपण एक्झाम पासून तुम्ही आजच ऑफिसर्स आहात हे तर मी आजच डिक्लेअर करेल, कारण तुम्ही इथे आहात, तुम्ही जर प्रॉपरली स्टडी केलं तर 100% प्रत्येकाला यश येणार आहे. पण मेनली काय आहे की आपल्याला उत्कृष्ट अधिकारी बनायचं आहे, की जो हे समाजासाठी चांगलं काम करू शकेल, सिस्टीमसाठी चांगलं काम करू शकेल, आणि ज्या उद्दिष्टाने आपण आलेलो आहे तर ते उद्दिष्ट सफल होईल. पुढे इंटेलेक्च्युअल अँड मॉरल इंटिग्रिटी, आपले जे व्हॅल्यूज आहे, आपले जे विचार आहे, ठीक आहे, आपले जे मूल्य आहेत हे कसे आहेत, किती चांगले आहेत, हे पण इथं मॅटर करतं, याच्यावर पण आपला विचार झाला पाहिजे. सपोज आता आम्ही मॉक इंटरव्ह्यूमध्ये मुलांना विचारलं की भ्रष्टाचार रोखण्यासाठी तुम्ही काय कराल,
तर आम्हाला मुलं सांगायचे की सर आम्ही सिस्टीममध्ये मी ही बदल करेल, सर मी माझ्या ज्युनियर्सला त्यांचं प्रबोधन करेल, अवेअरनेस पसरवेल, ह्या सगळ्या गोष्टी. मी त्यांना फीडबॅकमध्ये एकच म्हणायचो की लीडरशिप महत्त्वाची आहे. जर असं कोणी तुम्हाला उद्या प्रश्न केला ना भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय करेल, तर सगळ्यात पहिलं सांगायचं वाक्य सर मी स्वतःपासून सुरुवात करेल, आय विल लीड बाय द एक्झाम्पल. कारण आपण आपली जर ज्युनियर्सला किंवा आपल्या सिनियर्सला कळलं की हा भ्रष्ट अधिकारी नाही किंवा हा भ्रष्टाचार करत नाही किंवा हा चांगलं काम करतो, तर तो मेसेज पसरतो, ते दुसऱ्यांना मोटिवेशन होतं. तर हे आपल्याला करायचं आहे, ठीक आहे. मग हे इंटेलेक्च्युअल अँड मॉरल इंटिग्रिटी ही खूप गरजेची आहे. मग याच्यासाठी काय काय करायला पाहिजे, व्हॉट आर दी टू डूज, म्हणजे आपण ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आपण कुठल्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे. बघा, तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज जमल्या पाहिजे, ज्या क्लासमध्ये ॲक्च्युली मॅडम तुमच्याकडून करून घेतील. आता ऑनलाईनमध्ये असल्यामुळे तुम्हाला काही होमवर्क्स पण दिल्या जाऊ शकतात की ही ॲक्टिव्हिटी, मग तुम्ही त्याच्याशी मॅडमशी कनेक्ट होऊ शकतात, माझ्याशी कनेक्ट होऊ शकतात. एक्झरसाईज बॉडीसाठी आपल्याला माहिती आहे एक्झरसाईज करणं आहे. डिसोशिएट विथ इंटरनेट, काय की क्लास आता सपोज चालू आहे पण आपला बाजूचा मोबाईल आहे किंवा आपल्याला लगेच सोशल मीडियावर एखादा मेसेज आला म्हणून क्लासचं लक्ष आपलं कॉन्सन्ट्रेशन सोडून तिकडं जातं, हे नाही झालं पाहिजे. आज मेन प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, आपलं जे कॉन्सन्ट्रेशनचं स्पॅन आहे ना तेच कमी झालं आहे. तुम्ही म्हणाल की सर काहीतरी आपल्याला उगाच प्रवचन सांगताय, पण हाच मेन प्रॉब्लेम आता दिसतोय का, स्पर्धा परीक्षेत यश कामी येत नाही तर आपला स्पॅनच कमी झालेला आहे. सपोज हे एक तासाचं लेक्चर आहे ना, तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे इररेस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. काही इम्पॉर्टंट काम दुसरं आपल्याला नाही आहे सध्या अभ्यास सोडून, तर त्याच्याकडेच पूर्ण फोकस करायचा. मग हे मोबाईल आणि याच्यापासून वाचलं आपण पाहिजे. रीडिंग, रीडिंग काय का, तुम्ही वाचन वाढवा. आता तुम्ही तुमचा अकॅडमिकचा स्टडी करताच आहे, एक्झामसाठीचा स्टडी करताच आहे, न्यूजपेपर वाचले पाहिजे, ठीक आहे. किंवा आपल्या ज्ञानदीपचं अॅनालिसिस येतं न्यूजपेपरचं, तर ते केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला गोष्टी कळत जातील. वॉचिंग अँड लिसनिंग गुड कंटेंट, गेनिंग इन्फॉर्मेशन आणि क्रिटिकल थिंकिंग. म्हणजे काय की इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची पण ती पण फिल्टर करून घ्यायची, जी इन्फॉर्मेशन येते ती घ्यायचीच असं नाही. उगाचच आपल्या ब्रेन आणि माइंडला ओव्हरबर्डन नाही करायचं, आपल्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन घ्यायची आणि ती प्रॉपरली आपल्याला पुढे डिलिव्हर करता आली पाहिजे. अजून काय, हँडलिंग इमोशन्स, म्हणजे आपल्याला आपल्या सगळ्या ह्या ज्या भावना आहेत तर त्या आपल्याला प्रॉपरली हँडल करता आल्या पाहिजे. सपोज एखाद्या दिवशी तुम्हाला खूप चांगला अभ्यास झाला म्हणून एकदम आनंदित होऊन चला नाही आता मूवीलाच जातो असं नाही झालं पाहिजे. किंवा एखाद्या दिवशी अभ्यासच नाही झाला तर आपण डाऊन पण नाही झालं पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या लोकांना पॉझिटिव्हिटी आपल्याला देता आली पाहिजे. जो हे काम करतो ना त्याची पर्सनॅलिटी बेस्ट असते आणि त्याची पर्सनॅलिटी तशी दिसते. तर हे आपल्याला करायचं सेल्फ अवेअरनेस, जे मी तुम्हाला सांगितलं इथं सॉट अनालिसिस आहे. बघा, ह्या सॉट अनालिसिसमधूनच सेल्फ अवेअरनेस, म्हणजे आपल्याला आपले स्ट्रेंथ पण कळतात, आपल्या कमतरता पण कळतात, आपल्याला काय अपॉर्च्युनिटीज आहे, काय थ्रेट्स, या सगळ्या गोष्टी कळतात सॉट अनालिसिसने. हे करायचं आहे महत्त्वाचं. अनलर्न अँड रिलर्न. बघा, आत्तापर्यंत तुम्ही काही गोष्टी शिकून आलेले असणार आहे पण त्या सगळ्याच बरोबर असतात का, असं नाही. आपले काहीतरी विचार, आपण ज्या बॅकग्राऊंडमधून येतो, फॅमिली बॅकग्राऊंड घ्या, एज्युकेशनल बॅकग्राऊंड घ्या किंवा कुठल्या प्रॉपरली आपण रिजनमधून येतो, तर तिथं काहीतरी एक मान्यता असतात. आपल्याला आपण आपलं सामाजिकीकरण तिथूनच झालेलं असतं, आपल्याला वाटतं हेच खरं आहे. पण जेव्हा आपण बाकीच्यांना बघतो, सपोज आता काही मुलं पुण्यात येतात, तेव्हा त्यांना कळतं का अरे हे नाही आहे, असं काहीतरी हे वेगळं पण आहे. स्पर्धा परीक्षेत हे असं आहे, दुसरी पण एक बाजू आहे त्याला. मग ह्या अशा अनलर्न, म्हणजे काही गोष्टी ज्या आपल्याला काढून टाकायच्या ना त्या पण आपल्याला जमल्या पाहिजे, त्या अनलर्न करणं, ठीक आहे, की काढून टाकणं आपल्या डोक्यातून. रिलर्न, चांगल्या गोष्टी आपल्याला आत्मसात करून घ्यायच्या. तर हे लक्षात राहू द्या, अनलर्न अँड रिलर्न. डेव्हलप गुड क्वालिटीज, सतत क्वालिटीज आणा. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी UPSC चे 2 इंटरव्ह्यू दिलेले, तर राज्यसेवेत मला सेकंड अटेम्प्टमध्ये ही पोस्ट मिळाली. तर जेव्हा मी तयारी करत होतो ना तेव्हाच विचार केला होता की आपल्याला अधिकारी कशासाठी बनायचं आहे आणि आपल्याला कुठल्या टाईपचा अधिकारी बनायचं आहे. हे गोल ज्याच्या समोर असेल ना त्याला नैराश्य कधीच येणार नाही, त्याला रोज सकाळी उठण्याचं मोटिवेशन राहील की येस मला याच्यासाठी बनायचं आहे, मी हे बनणार आहे. तर हे लक्षात ठेवा. मग डेव्हलप गुड क्वालिटीज, प्रॅक्टिस हॉबी, जे मॅडमनी सांगितलं, हॉबी तुमची असली काय होतं का, खूप हेक्टिक लाईफ असते ना आपली, मग तुम्ही ते हेक्टिक लाईफ सोडून जेव्हा तुम्हाला विरंगुळासाठी काहीतरी एखादी हॉबी असली चांगली, तर मग कधी पण बेस्ट. आणि खूप चांगल्या चांगल्या हॉबीज असतात. आता PSI चे आम्ही इंटरव्ह्यूज घेतले, मॅक्झिमम लोकांच्या नव्हत्या, त्यांनी इंटरव्ह्यूसाठी काहीतरी बनवले होते पण त्याची पण तयारी चांगली केली होती. पण आता आपण ह्या कोर्सच्या माध्यमातून काय करतोय का, तुमची हॉबी आत्ताच जर जनरेट झाली तर पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ दोन्हींमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि माइंडफुलनेस, की प्रत्येक गोष्टीकडं प्रकर्षाने सगळीकडं लक्ष देऊन तुम्हाला बघणं, हे आपल्याला महत्त्वाचं बघायचं आहे. ग्रुप डिस्कशन,
आता तुम्ही ऑनलाईनला आहात, पण तुमच्या आजूबाजूला काही तुमचे मित्र तयारी करत असणार आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा काही एक ग्रुप असेल तर काय करा ना, डिस्कशन करा. मग प्रिलिम्सचं पण करा, मेन्सचं पण करा, आणि ह्या अशा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठीच्या गोष्टींवर पण लक्ष द्या. सपोज की एखादा मुद्दा आहे की काल लोकसभेत गदारोळ झाला, तर आपण त्याच्यावर काही मत बनवू शकतो का आपलं प्रॉपरली कॉन्स्टिट्युशनल वेनी, ठीक आहे, संविधानिक वेनी, कायद्याचा आधार घेऊन आपण काही मतं मांडू शकतो का? कारण मी तुम्हाला पहिले सांगितलं आपलं मतं हे लॉजिकल असावेत, तर हे लक्षात असू द्या. मग ह्याचा काय आहे का, रिसर्च अँड स्टडी. मग एखादं ग्रुप डिस्कशन करायचं असलं तर आपला रिसर्च अँड स्टडी प्रॉपर पाहिजे, आपले मतं आपल्याकडं पाहिजे, पण त्याला आपल्याला बॅक करता आलं पाहिजे. बी अ गुड लिसनर. पहिले तर काय ना, आपल्या सगळ्यांचा मेन मुद्दा असा होतो का आपण ऐकत नाही, आपल्याला बोलायचं जास्त असतं. मग महत्त्वाचं काय करायचं का, बी अ गुड लिसनर, ठीक आहे. टेक चार्ज, जे मगाशी म्हटलं लीडरशिप क्वालिटी तीच आहे का, जो चार्ज घेतो का पुढे जाऊन, तो कुठलीही समस्या असेल, कुठली अपॉर्च्युनिटी असेल, जो पुढे येतो ना त्याचंच नाव होतं. मग तुम्ही कुठल्याही पदावर जा, उद्या तुम्हाला तो चार्ज घ्यावा लागणार आहे. पोलाईट गिव अँड टेक, तुम्हाला जे पण बोलायचं असेल ते पोलाईटली तुम्ही सांगा, ठीक आहे, परत पोलाईटली तुम्ही ऐका. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमलं पाहिजे. अँड प्रेझेंट पॉवरफुली, आपण तयारी तर सगळं करतो, मग हे पॉवरफुली प्रेझेंट कसं करणार, तर त्याच्यासाठी हा कोर्स आपण बनवत आहोत. की तुम्ही हे कसं, आता बघा ही सगळं आम्ही जे PPT ते बनवलं आहे मॅडमनी, सगळं आम्ही बसून बनवलं का, कारण पॉवरफुली आपल्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे आपले मुद्दे, ह्या मुद्द्यांवर आपल्याला बोलता आलं पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्याला काम करायचं आहे. उद्या स्पीचला जर आपण उभं राहिलो, किंवा तुम्ही उद्या गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्ट झाला आणि एखादा गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे तुम्हाला सूत्रसंचालन करायला लावलं, तर काय करणार? अशा वेळी तर आपण बॅकस्टेप नाही येऊ शकत. वरिष्ठ तुम्हाला सांगतात आणि उलटी ही अपॉर्च्युनिटी राहत ही लोकांना खुश करायला, किंवा आपल्या सिनियर्सला खुश करायला, त्याने आपली प्रोफेशनल ग्रोथ अजून वाढते. तर हे आपल्याला प्रेझेंट पॉवरफुली हे पण शिकायचं आहे. बघा, इम्पॉर्टन्स ऑफ रोल मॉडेल इन वन्स लाईफ काय असतं हे, की आपण बघा इंटरव्ह्यूला तर विचारला जातो, पण प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना रोल मॉडेल असावं. आता आम्ही खूप इंटरव्ह्यूज घेतले, मॅक्झिमम मुलं म्हणतात की आई वडील हे रोल मॉडेल येणं असावेत, ठीक आहे. प्रत्येकाच्या आई वडिलांची एक वेगळी स्टोरी असते, आपल्याला त्यांनी घडवलेलं असतं. काही जणांसाठी त्यांचा भाऊ होता, काही जणांसाठी बहीण होती, काही जणांसाठी मित्र होता. मग हे आपलं कोणीतरी असं रोल मॉडेल असावं, रोल मॉडेल एकच असावं असं काही नाही. मग मी प्रश्न पण विचारायचो का, ठीक आहे, फॅमिलीमध्ये तुमच्या आहेत, प्रशासनात कोण आहे रोल मॉडेल? आपल्याला ज्या फील्डचा अधिकारी बनायचं आहे त्याच्यातले कोणी अधिकारी आहेत का ज्यांच्याकडे बघून आपण काहीतरी शिकू शकतो? आपली त्यांची ओळख नसली तरी चालेल, पण ते काहीतरी समाजात चांगलं काम करतायत. तर प्रत्येकाच्या असे रोल मॉडेल असावं. महिला अधिकारी असू शकतात, पुरुष अधिकारी असू शकतात आपले रोल मॉडेल. मग त्यांच्या बाबत वाचायचं. आता खूप आमच्याकडं काही मुलींनी PSI साठीचे इंटरव्ह्यू दिलेत, मॉक इंटरव्ह्यू दिलेत, त्यांचे इंटरव्ह्यू सध्या आता सुरू आहेत. तर खूप मुलींनी मीरा बोरवणकर मॅडम या माझ्या रोल मॉडेल आहे असं सांगितलं. मग त्यांना आम्ही त्याच्यावर प्रश्न विचारायचं का मॅडमनी कुठले पुस्तकं लिहिले, तुम्हाला का आवडतात मॅडम हे. मग त्यांची तयारी चांगली होती आणि खरंच त्यांच्याकडे बघून वाटत होतं का रोल मॉडेल ह्या आहेत त्यांच्या. मग आपल्याला ह्या म्हणजे काय की आपल्याला बाकीच्या पर्सनॅलिटीजकडून पण शिकायला खूप मिळतं. तर हे आपल्याला जमलं पाहिजे. सो हु इज युअर रोल मॉडेल, वाय, व्हॉट आर देअर क्वालिटीज, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला करणे. आणि त्यांचे काही जर इंटरव्ह्यूज आपल्याला बघता आले, काही पोलीस अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यूज असतात, काही बाकीच्या फील्डमधल्या अधिकाऱ्यांचे असतात, किंवा काही एखादा तुमचा समाजसुधारक असेल तो रोल मॉडेल असू शकतो. त्यांचे काही यूट्यूबला आपल्याला व्हिडिओज बघता येतील का, त्यांचे विचार कळतील का, असा काहीतरी प्रयत्न करा. त्याच्यातून आपल्याला आपल्या ब्रेनला, माइंडला एक शेप मिळतो आपल्या थॉट्सला, ठीक आहे. आपल्याला विचार करण्याची एक सवय लागून जाते का कसा विचार करायचा आहे, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, मी माझी इंटरव्ह्यूच्या काही गोष्टी घेऊन आलो तर कसं आपण पर्सनॅलिटी जर ग्रो केली ना तर आपल्याला बेस्ट उत्तरं देता येतात, ठीक आहे. मी आता तुम्हाला मगाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजींचा सांगितलं, सॅनिटायझरचा एक सांगितलं, तर ड्रेसिंगचं सांगतो. बघा कसं होतं, तर आपण म्हटलं होतं फर्स्ट इम्प्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इम्प्रेशन. मी माझ्या इंटरव्ह्यूला प्रॉपर फॉर्मल ड्रेसिंग करून गेलो आणि टाय घालून गेलो होतो. त्या दिवशी 80 मुलांचा इंटरव्ह्यू होता, पण कोणीच टाय घालून आलेलं नव्हतं. मी जेव्हा गेलो, आता मला माहिती होतं का मी जर चांगलं टाय, माझं ड्रेसिंग चांगलं असतं तर मला कॉन्फिडन्स राहणार आहे, म्हणून मी घालून गेलो होतो. माझा दुसरा काही उद्देश नव्हता का आपल्याला कॉन्फिडन्स असा. जसं माझा इंटरव्ह्यू सुरू झाला, एक 5-7 प्रश्न झाल्यानंतर एका तिथल्या पॅनल मेंबरनी मला विचारलं, म्हणे आम्ही एवढ्या मुलांचे इंटरव्ह्यूज घेतो पण कोणी टाय घालून नाही आलं, म्हणे तुम्ही टाय घालून आलात, म्हणे एवढी इम्पॉर्टंट आहे का म्हणे ड्रेसिंग? तर या प्रश्नाला तर आपण रेडी नसतो, पण जर आपण आपल्या ब्रेनला शेप केलेलं असलं तर असे बाउन्सर जरी आले तर आपल्याला त्याला 6 मारता येतो.
मग मी म्हटलं सर आपण एका फॉर्मल इन्स्टिट्यूशनचा पार्ट बनण्यासाठी आलेलो आहे आणि त्याच्यासाठी फॉर्मल ड्रेसिंग गरजेची आहे. आणि म्हटलं सर ड्रेसिंग इज द पार्ट ऑफ डिसिप्लिन असं वाक्य मी बोललो. ठीक आहे, याची तयारी नव्हती, पण आपण जर आपली पर्सनॅलिटी तशी विचार करत गेलो तर हे अपसुक येतं, आपली नॅचरलच टेंडन्सी तशी बनून जाते. तो डिसिप्लिन, ड्रेसिंग इज द पार्ट ऑफ डिसिप्लिन हा शब्द ऐकून त्या सरांना खूप चांगलं वाटलं, त्यांनी स्माईल दिली आणि लगेच पुढे गेले. हे सगळे असे उत्तरं देऊनच टॉपचे मार्क्स आलेले आहेत आणि त्याची तयारी केली होती. म्हणजे इंटरव्ह्यूचं पण तुम्हाला सांगतो, माझ्या जी एसच्या मेन्सच्या चारच नोटबुक्स होत्या, पण इंटरव्ह्यू प्रिपरेशनच्या माझ्या पाच नोटबुक्स भरलेल्या होत्या. तर मग हे काय आहे, कारण टू द पॉईंट आपल्याला आपली पर्सनॅलिटी माहिती असली ना तर आपल्याला इंटरव्ह्यू पण ड्राईव्ह करता येतो. आज मी आता इथं सेशन घेतोय तुमच्यासमोर का, कारण तो कॉन्फिडन्स आलेला आहे, कारण त्याच्यावर काम केलेलं आहे. आम्ही पण माझी पण पहिली परिस्थिती अशी नव्हती का आपण चांगलं खूप चांगलं बोलू शकतो किंवा करू शकतो. प्रत्येकाची सुरुवात ज्या टप्प्यावर तुम्ही आहात त्याच टप्प्यावर मी पण होतो. पण आज आपल्याला ज्ञानदीप थ्रू असं काहीतरी मिळतंय, आपल्याला इथंच आपली पर्सनॅलिटी शेप होणार आहे. ह्या एक वर्षात तुम्ही तर कोर्स पण करणार आहात आणि विथ दॅट तुमची पर्सनॅलिटी शेप होती, मग तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा तुम्ही आउटशाईनच होणार आहे, तुमचा तो प्रकाश तिकडे झळकणार आहे. मग हे आपल्याला करायचं आहे. मग हे असा तो क्वेश्चन. दुसरं नॅशनलिझम ऑर ग्लोबलायझेशन, मला विचारलं होतं राष्ट्रवाद किंवा जागतिकीकरण याच्यात एक निवडा आणि त्याला जस्टिफाय करा. आता याच्यावर पण रेडी नव्हतो, मला म्हणे का एकच निवडायचं आणि त्याला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. आणि मग मी त्यांना विचारलं, म्हटलं सर मी थोडासा वेळ घेऊ का, मी एक 10 सेकंद वेळ घेतला आणि उत्तरं दिलं त्यांना की सर मी राष्ट्रवाद निवडेल, कारण भारताची जी परकीय धोरण आपलं आहे, परराष्ट्रीय धोरण जे आहे, तर ते नॅशनल इंटरेस्टवर बेस्ड असतं. आपला देश हा काय आहे, हा वेलफेअर कंट्री आहे. आपल्या देशातील तळागाळातील शोषित जो वर्ग आहे त्याच्यासाठी चांगलं काम करावं अशा आपल्या सरकारचा उद्देश असतो. समाजवादी प्रणाली आपण राबवतो, गरिबांना आपलं आपल्याला त्यांना त्यांचं उत्थान करायचं आहे आणि म्हणून राष्ट्रवाद खूप गरजेचा आहे. आणि भारत त्याच फिलॉसॉफीने चालतो. आणि म्हटलं 1991 जेव्हा आपण जागतिकीकरण हे स्वीकारलं ते पण आपल्या नॅशनल इंटरेस्टवरच घेतलं होतं, आपल्या राष्ट्रवादाचा जो मुद्दा आहे तोच तिथं आघाडीवर होता. आणि म्हटलं सर राष्ट्रवादावर जर चाललो तर आपणही एक दिवस विकसित होऊ आणि लवकरच महासत्ता बनू. म्हणजे अशा गोष्टी. आता तुम्ही म्हणाल की सर हे तुम्हाला बोलता आलं पण आम्हाला कसं जमेल, तर हेच आपल्याला करायचं आहे. तुमच्या त्या विचारांना एक आपल्याला डायरेक्शन द्यायचं आहे आणि त्या डायरेक्शन बरोबरच आपल्याला काय करायचं आहे की तुमची पर्सनॅलिटी आउटशाईन करायची. तर हा जो कोर्स आहे हा ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल राहणार आहे. इथून लेक्चर्स होतील, ते तुम्हाला कन्व्हे केल्या जातील. मॅडम तुम्हाला इंग्लिश, स्पोकन इंग्लिश त्याची कशी तयारी करायची, इथं ऑफलाईनला ऑलरेडी MPSC राज्यसेवेच्या बॅचवर चालू झाले, मुलं खूप चांगल्या पद्धतीने ते करतायत. तुम्ही पण त्याच पद्धतीने असाच इंटरेस्ट घेऊन जरी तुम्ही ऑनलाईनला आहात तरी असं काहीतरी आपल्याला शिकायला मिळत आहे, ज्याच्यासाठी बाहेर फी 25-30 हजार लोक देतात. आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट असा काहीतरी मिळतो, तर याच्यासाठी प्रॉपरली लक्ष देऊन करा, आमच्याशी कनेक्शनमध्ये या. काही तुमचे डाऊट्स असतील तर ते तुम्ही शेअर करू शकता. मग आपण हे स्पोकन इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करणार आहोत. तर तुमचे काही जर डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता आणि काही जरी असेल तर तुम्ही सांगू शकता, म्हणजे आपण त्याच्यावर काम करू शकतो. ठीक आहे, तर आमच्याकडून हे सेशन तुमच्यासाठी होतं. याच्यापुढे आपले स्पोकन इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे रेग्युलर क्लासेस होत जातील आणि तुम्हाला पुढच्या तुमच्या भवितव्यासाठी, भविष्यासाठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.